आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं कुठे झाली, कोणत्या ठिकाणी झाली आणि कोणत्या वर्षी झाली हे संपूर्ण आपण ट्रेकनुसार पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर या टॉपिकवर तुम्हाला पुस्तकामध्ये प्रश्न वाचण्याची आवश्यकता पडणार नाही. तर व्हिडिओ सुरू करूया. पहिलं अधिवेशन, दुसरं अधिवेशन आणि तिसरं अधिवेशन लक्षात कसं ठेवायचं, कोणत्या ठिकाणी झालं. तर आपल्याला इथे शब्द दिसत आहे अधिवेशन. तर आपल्या इथं ट्रिक तयार करायची, अधिवेशनासाठी आपण एका ठिकाणी काय केला होता, मुक्काम केला होता. आता बरोबर आहे, एका ठिकाणी आपण अधिवेशनासाठी काय केला, मुक्काम केला होता. आपली ट्रिक झाली मुक्काम. तर पहिलं, दुसरं आणि तिसरं अधिवेशन कसं झालं, मुक्कामवरून आपल्या लक्षात ठेवायला कसं लक्षात ठेवता येईल. तर ट्रिक होती मुक्काम. तर मुक्काममधला पहिलं जे अक्षर आहे ते पकडायचं आपल्याला मू. मुक्कामधलं पहिलं अक्षर पकडलं मू आणि पहिलंच अधिवेशन घ्यायचं. मुक्कामधलं पहिलं अक्षर आणि पहिलं अधिवेशन मू पासून मुंबई इथे झालं. त्यानंतर दुसरं जे अधिवेशन आहे ते दुसरं अधिवेशन कुठं झालं हे पाहण्यासाठी आपल्या मुक्काम या ट्रिकमधलं दुसरं अक्षर पकडायचं आहे क. आता इथे पहा, क मुक्काममधला क जो आहे तो परत परत क लिहिला आहे, पण आपण या जोड शब्दाला काय पकडायचं इथे, क क दोन वेळा जरी लिहिला असेल तरी आपण त्याला फक्त एकाच वेळी पकडायचं. तर मुक्काममधलं दुसरं अक्षर काय पकडलं आपण, क. आणि मुक्काममधलं दुसरं अक्षर क आणि दुसरं अधिवेशन घ्यायचं आपण क पासून कलकत्ता इथे झालं. तर दुसरं अधिवेशन कुठं झालं, कलकत्ता इथे झालं. त्यानंतर तिसरं अधिवेशन आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि त्याच्या शेजारीच एक घंटीचं बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा, जर तुम्हाला असे ट्रिकचे नवीन नवीन व्हिडिओ दररोज पाहायचे असतील तर. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे तिसरं अधिवेशन. तर तिसरं अधिवेशन कुठं झालं हे आपल्या ट्रिकनुसार कसं पाहता येईल. तर मुक्काम आपली जो ट्रिक होती त्यामधलं तिसरं जे अक्षर आहे ते आहे म. मित्रांनो, मुंबई हे मू पासून झालं होतं, पण इथे अक्षर काय आहे, म. तर तिसरं अधिवेशन आणि तिसरंच अक्षर म पासून झालं, मद्रास. तर काँग्रेसचं जे तिसरं अधिवेशन आहे ते कोणत्या ठिकाणी झालं, मद्रास इथे झालं. यानंतर आपल्याला त्यांचे वर्ष म्हणजे ते तिन्ही अधिवेशनं कोणत्या वर्षी झाली हे कसं ट्रिकनुसार पाहता येईल. तर पहिलं जे अधिवेशन आहे ते झालं 1885. त्यानंतर दुसरं जे अधिवेशन आहे ते झालं 1886. आणि त्यानंतर तिसरं जे अधिवेशन आहे ते झालं 1887. म्हणजे इथं आपल्याला ट्रिक कशी लक्षात ठेवता येईल, जे तिन्ही अधिवेशनं आहेत ते क्रमिक झालेले आहेत. म्हणजे कसं, 18व्या शतकामध्ये 85, 86 आणि 87 म्हणजे क्रमिक आहेत. तर आपल्याला या पद्धतीने ते लक्षात ठेवता येईल. मित्रांनो, तुम्हाला कोणत्या विषयावर ट्रिक पाहिजे आहेत, म्हणजे कोणत्या विषयावर, गणित असेल, मराठी असेल, जर तुम्हाला त्यावरती ट्रिक पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला कोणत्या विषयावरती आणि कोणत्या टॉपिकवरती ट्रिक हव्या आहेत. मित्रांनो, सध्या आपण सर्वजण पशुसंवर्धन परिचरच्या परीक्षेचा अभ्यास करत आहोत आणि पण परीक्षा जी आहे ती ऑनलाईन असल्यामुळं आपल्याला ती परीक्षा कशा पद्धती होणार आहे याची कल्पना नाही आहे. त्यासाठी आपण जशी महापरीक्षा पोर्टलवर परीक्षा होते त्याच पद्धतीने काही पेपर्स तयार केलेले आहेत, त्यावरून तुम्हाला एक अंदाज लागेल की नेमकी महापरीक्षा पोर्टलवर परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि तिथं नाव टाकायचं आहे परीक्षा ॲप. काय टाकायचं आहे, परीक्षा. तर तिथं तुम्हाला परीक्षा ॲप डाउनलोड करायचं आहे, मोफतमध्ये ती मिळणार आहे. तर आपण पशुसंवर्धन परिचरच्या 15 टेस्ट तिथे लॉन्च केलेले आहेत, त्याची फीस तुम्हाला 250 रुपये आहे. पण तुम्ही जर तिथे जाऊन युवराज 40 स्पेलिंग पहा मित्रांनो, YUVARAJ आणि 40 हा कूपन कोड जर टाकला तर तुम्हाला 40% डिस्काउंट मिळेल. म्हणजेच तुम्हाला तिथं 101 रुपयाचा डिस्काउंट मिळेल आणि 250 रुपयाच्या टेस्ट फक्त तुम्हाला 149 रुपयामध्ये मिळतील.